आज बलिदान दिवसाच्या निमित्ताने आपण सर्व लोक डॉक्टर श्यामाप्रसाद मुखर्जींना आदरांजली अर्पित करतोय, भावांजली अर्पित करतोय। मोदीजींनी 370 कलम रद्द केलं, पण या 370 कलमाच्या विरुद्ध सगळ्यात मोठी लढाई डॉक्टर श्यामाप्रसाद मुखर्जी लढले। काश्मीरला भारताचं संविधान लागू होतं, पण सगळ्यात महत्वाचं भारतातलं कोणीही काश्मीरमध्ये गेला तर त्याला परमिट घ्यावं लागायचं। दुसऱ्या देशात जाताना जसं आपल्याला व्हिसा घ्यावा लागतो तसं परमिट घ्यावं लागायचं, आणि त्याच्या विरुद्ध एक प्रचंड मोठा लढा डॉक्टर श्यामाप्रसाद मुखर्जींनी त्या काळामध्ये उभारला। काश्मीरच्या राष्ट्रपतीचं राज्यपाल म्हणून संबोधन झालं, काश्मीरच्या पंतप्रधानांचं मुख्यमंत्री म्हणून संबोधन झालं, म्हणून एक मोठी बलिदानाची परंपरा डॉक्टर श्यामाप्रसाद मुखर्जींनी या देशाकरता सुरू केली।